ते बघा इथं असं इथं असा केस पेपर वगैरे काढलं जाते आणि बघा हे दोन पण सांगा सुंदर असं परिसर आहे इथं बघा इथं अडचण काय तर ॲम्ब्युलन्स पण इथं तयार असती त्याची काय अडचण नाही वस्तू असं आहे. कुठून आले बाबा आपण? आंधळगाव. तपासणी करता आले? तपासणी करता आले. चांगलं आहे, कशी व्यवस्था चांगली नाही इथं? चांगली व्यवस्था आणि लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे आहे का नाही? कारण आज तुम्ही जर बाहेर रक्त लगेच चेक करायचं तर तुम्हाला 1000-2000 पुरत नाही आणि आज इथं फ्रीमध्ये काम होतं. आणि दुसरी गोष्ट ECG कुठं काय आहे ते हे सुद्धा इथं फ्रीमध्ये होतं. हां, त्यामुळं लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. तुम्ही खाजगीत जाण्यापेक्षा पहिले इथं चेकिंग करणं हे महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळ्यांनी असं आणि 4 लोकांना पण आपण सांगायचं ही गोष्ट. हां, तर हे बघा, हे आमचे गावचे माजी सरपंच सुभाषबा बेंद्रे यांनी कमी हे पाहता मी दवाखान्यात आलेलो आहे इथे ग्रामीण रुग्णालय नावरा. तर इथं आमचे एक तराटी भाऊ साहेब आहेत, यांना जरा थोडा रात्री त्रास झाला होता, त्यांची बीपी चेक करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. केस पेपर घेतला आहे बघा, केस पेपर घेऊन यांचा बीपी चेक करून तर आता सरांची भेट घेऊन ते करणार आहे. तर असं काहीतरी आमच्याकडे एक परवा एक नारायणपूरवरून आलेला आमचे मामा यांना पण असं थोडं छातीत चमकायला लागलं, तर त्यांनी काही दुर्लक्ष केलं तर त्यामुळे त्यांचं देहांत झालं. तर ह्याच भावसामाला पण असं रात्री थोडं झालं, सकाळी थोडं झालं, म्हणून सर आपण चेक करून येऊया. तर आता इथं सरकारी दवाखान्या उत्तम प्रकारे चेक केलं जातं, म्हणून आम्ही तेच बघून या दवाखान्यात आलेलो आहे. हे आमचे सुभाष आबा म्हणजे बाबा आपण हे दवाखान्यात केस बघून चेक करू. चालतं आहे, ठीक आहे. तर आम्ही आता त्यांना घेऊन आलेलो आहे आणि आम्ही स्वतः पण आमचं सगळं चेकिंग करणार आहे. हे बघा इथं हा चेकिंग तुम्ही इथं संपूर्ण चेक केलं जातं. तर बघा ह्या सरांनी बीपी वगैरे इथं चेक केलं जातं. तर हे सर पण आता कुठं बाहेर गेलं होतं, मी चेक करतात. ठीक आहे, हे बघा इथं सर असतात, नंबरवर तपासलं जातो. आज हे बघा इथं सर मॅडम आहेत, हे चेकिंग करतात, व्यवस्थित चेकिंग करतात. हे बघा ते व्यवस्थित चेकिंग केलं जातं बघा. हा बघा इथं आता व्यवस्थित चेकिंग केलं जातं बघा. हे मॅडम हां बोला, हां ECG करून घ्यावं लागेल, शुगर वाढलेली आहे तुमची. हां, ECG करून आपण ठरवू काय करायचं. ECG इथं होईल का बाहेर करावं लागेल? आपल्या इथं होतो ECG. होतोय का? चालतंय, ठीक आहे. बघा इथं संपूर्ण व्यवस्था आहे बघा, इथं सगळं अगदी ECG आणि चेकिंग ब्लड आणि तुमचं रक्त लगवी सगळं इथं चेकिंग केलं जातं, पूर्ण मार्गदर्शन होतं. त्यामुळे आधी व्यवस्थित माहिती दिली मॅडम सरांनी, ठीक आहे, धन्यवाद. औषध दिलं जातं बघा इथं. ठीक आहे मॅडम, हे बघा इथं औषध वगैरे दिले जातात इथं व्यवस्थित अगदी. अशी जेवण झाल्यानंतर 2 टाइम खायचे, सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ हे ट्यूब लावायला. हे बघा, हे ट्यूब दिली बघा, हे ट्यूब आणि या गोळ्या दिल्यात बघा ह्या त्यांनी. अगदी आता असं व्यवस्थित असेल त्यांनी. ते आता काय म्हणले, काय करायचे आबा म्हणले ते? ECG. हां नमस्ते सर. बघा इथं त्यांनी आता सरांनी पहिलं त्यांचं BP वगैरे चेक केलं आहे आणि आता त्यांना आता त्या सरांनी परत काहीतरी ECG असं काहीतरी त्यांना चेकिंग करायला सांगितलं, मग त्याच्यानंतर मग पुढचं ते सांगतील. सर आपलं नाव काय सर?
निलेश वाघ बघा ही शरीर काय म्हणजे दास बघा ही सगळा ते व्यवस्थित चेकिंग करतात बघा इथं आपण कुठून आलात आले गोपा का वा 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 असंच सरकारी दवाखान्यात येत जा फुकट काम होतं तुम्ही जर बाहेर गेले 100 रुपये घेतात नुसतं बी पीचे पण इथं फ्रीमध्ये काम होतं सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद हां हे बा इथं मी पहिला एक व्हिडिओ आपल्या दवाखान्याचा बनवलाय आज आमचे जोडीदार आबा आणि चौधरी यांना पण मार्गदर्शन होऊन त्यांना या दवाखान्यात चेकिंग करायला आणलं आहे सरांनी चेक केलं हां चेक केल्यानंतर त्यांनी ECG करायला सांगितली ते ECG आता ते करताय ते हे बघा नमस्ते सर नमस्ते सर वा 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 हे सर अगदी रेग्युलर अगदी त्यांची ड्युटी म्हणजे ते अगदी चोख शनिवारी सर बंद असतं का शनिवारी बंद असतं हां शनिवारी आम्हाला ह्या पटा झाला आणि ते रविवारी चालू असतं असं हां बरोबर आहे चांगलं आहे त्यामुळं हां चांगलं आणि दवाखान्याला पण येतात मग ती चांगली सुविधा केली लोकांसाठी तिकडे ओके ओके हे बघा ते पूर्ण अशी मस्त प्रशस्त व्यवस्था आहे बघा इथं हे असं सगळ्या लोकांना कळलं पाहिजे हे बघा इथं त्यांचं सगळं अगदी नियम आटी वगैरे सगळं असं व्यवस्थित त्यांनी इथं केलं आहे भरपूर आधी लोक सेवायचा फायदा घेतात त्याला महत्त्व आहे मी बघा इथं संपूर्ण त्यांचं जे सरांचं संपूर्ण नाव वगैरे कुठं आहे ते ड्युटीप्रमाणे ते चालतात हे बघा इथं संपूर्ण असं त्यांनी फलक लावलेले तंबाखू सोडण्यासाठी असं पण त्यांनी बोर्ड लावल्या पण सरकारी एका खाजगी ते आपल्याला सांगता येत नाही हां हे खा सरकारी झाला हे आरोग्य सल्ला हे संपूर्ण इथं मोफत आहे हे डोळ्यांची पण तपासणी करायला इथं होते इथं गुरुवार हा त्यांचा वार ह्या दिवशी इथं नेत्र तपासणी केली जाते आणि जर ऑपरेशन वगैरे असेल तर ते त्यांची पण सगळी व्यवस्था करतात हे विभाग व त्यांचे रूम नंबर विभागा एक नंबर दोन त्यांची विभाग रूम नंबर कार्यालय आहे त्यांची त्याची पण माहिती इथं त्यांनी दिलेली तर त्या विभागात नंबरवर जाऊन चौकशी सर्वांनी करायची बाळा काय काय झालं तुला काय झालं कुत्रं चावलं खेळताना म्हणजे चांग घरचं आहे का बाहेरचं आहे घरचं चावलं ना म्हणजे चांगलं कुत्रं आहे हां बरं काय इंजेक्शन घेतलं का तू नाही घेतला तू घ्यायचं का नाही हां म्हणा घेतलं का हां किती घ्यायची किती घ्यायची 8 हां मग कुत्र्यापासून सावध राहायचं कुत्र्यावर एक पिस्ताळ्याला कुत्र्याने आमच्या गावात संपूर्ण गाव घरात लॉक केलं होतं एकच कुत्रा अख्खं गाव लॉक झालं होतं त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे बघ तू घरी गेल्यावर हां त्या कुत्र्यापासून सावध राहायचं ठीक आहे तुझं नाव काय पूर्ण नाव हां गाव अलेगाव वा वा शाळेत कितवीला म्हणजे आता तिसरी पास झाला ओके धन्यवाद सरांचं गाव कोणतं धुळे अरे बापरे काहीतरी धुळे म्हणजे दोन तीन जिल्हे वरड हे बघा आता मॅडम आले आहेत आता त्यांची जी ECG करायचे मॅडम आता त्यांची ECG करता येते मॅडम आपलं नाव काय यूट्यूब हा बोला धन्यवाद काय नाव म्हणले आपलं माधवी सिस्टर हां थँक्यू अशी सवय नाही आम्हाला हां नाही बरोबर आहे पण तुम्ही करता हे तुमचे म्हणजे आज एवढी सेवा तुम्ही आम्हाला देताय ही चांगली गोष्ट आहे अहो अशी सेवा कुणी देत नाही बाहेर आणि एक सरकारी सेवा आहे आणि लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे असं आहे कारण आज बाहेर जर हे करायचं तर आम्हाला 2000 रुपये लागतील पण आज इथं फ्री ऑफ चार्जमध्ये होत आहे याला महत्त्व आहे आणि ती बाहेर जी सुविधा आहे त्या इथं आहे ना म्हणजे त्याच्यात डिफरन्स काही नाही आहे सुविधा तीच इथं दिली जाते हे बघा आता हे सर पण आणि मॅडम पण बघा त्यांच्या आधी
पूर्ण अगदी ईसीजी करताय पहा, म्हणजे किती सुविधा आहेत बघा आपल्या रुग्णालयामध्ये. हॅलो, जय हिंद जय महाराष्ट्र. आज आमचे जोडीदार नारायणपूरचे चौधरी तलाठी भाऊसाहेब यांना रात्री अचानक छातीत दुखायला लागल्यामुळं त्यांना मी म्हटलं चला आपण नवरा ग्रामीण रुग्णालय इथं तपासणीकरता जाऊ. तर तपासणीकरता मी इथं आत्ता आलेलो आहे, तर त्यांची आता तपासणी करायची आहे. तर आमच्याबरोबर आबा पण आलेले आहेत, तर आता मी जाऊन त्यांच्या तपासणी करून घेतो. पेशंट सिरियस आहे हे दाखवायचे, आमचं नाही काय काम. तुम्ही दाखवायचं, आम्ही डबल आलेलो आहे दाखवायचं. हे बघा त्यांचं प्रॉब्लेम त्यांनी सांगितलं. शिरूरला पण नाही, आपल्यासारखंच हॉस्पिटल आहे शिरूरला पण. दाखवा लागेल का ते बघून घ्या ते लवकरात लवकर घेऊन या. हे बघा अगदी व्यवस्थित मिळालं, सरांनी माहिती दिली पहा, धन्यवाद. हे पहा आता मी द स्वामी समर्थ ज्यूस म्हणजे थंड पेयासाठी इथं आलेलो आहे. तर हे आमचे जोडेदार आहेत बघा, हे मोरे, हां हे मोरे आहेत बघा. इथं यांचं अगदी थंड बिंड सगळं अगदी व्यवस्थित इथं मिळतं बघा. स्वामी समर्थ हे भक्त आहेत बघा ते, हां बघा हे त्यांचं हे दुकान आहे. आणि इथं आज भाऊसाहेबांना थंड द्यायचे म्हणून जरा ज्यूस पाण्यासाठी आणलेलं आहे. हां हे आमचे जोडीदार आहेत, हे भजन देवाची भक्ती सगळं त्यांचं नित्यनेम चालू आहे. हां हे असे आमचे महाराज आहेत बघा, हे मोरे महाराज. काय चाललंय मग गुरुमंत, हा आमचे गुरुबंधू आहे. हा बाकी काय आज तिथं जरा थंड आमचे आबा येत होते, ते कुठे गेले काय माहिती. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला बघा या सगळ्यांचं व्यवस्थित असं बघा इथं हे त्यांचं सगळं शॉप आहे. इथं अगदी थंड सगळे ज्यूस वगैरे सगळे अगदी व्यवस्थित इथं आपल्याला मिळतात बघा. हे नावऱ्याच्या ग्रामपंचायत का बिल्डिंगच्या खाली दुकान आहे बघा, हे अगदी रोडच आहे. पण आता इथे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे जरा लोकांना थोडी यायला अडचण होते. काय नाही, खूप लोक येतात. हे बघा हे आमचे मोळे दुकानदार माझं आबा कुठे गेले काय करा. थंड काय घ्यायचं मग, ज्यूस कोणता आहे त्यांना? मॅंगो ज्यूस द्या त्यांना, मला नको, मला नाही नाही मी मला.